नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया। राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर केलेल्या वक्तव्यानं आता नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटल्याचं दिसतंय। ओबीसींवर माझा काही फार विश्वास नाही, कारण जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण त्यांना लढायचं नसतं, असं आव्हाड एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतायत। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपनं या सगळ्यावर टीका केली आहे, या त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। आव्हाड यांचं हे वक्तव्य समस्त ओबीसी समाजाचा अपमान करणारं असल्याचं मत भाजपच्या काही नेत्यांनी आता व्यक्त केलं आहे। आव्हाड यांना ओबीसींचा इतिहास माहिती नसून त्यांनी ओबीसींचा अपमान केल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड म्हणतायत माझा ओबीसीच्या वरती अजिबात विश्वास नाही, कारण मंडळ आयोग आला तेव्हा ते लढले नाही। आव्हाड कोणता इतिहास वाचतात हे मला माहित नाही, पण मंडळ आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता। वंचिताच्या आरक्षणाला नाक मुरडलेली होती। ओबीसीनी 100 ओबीसीनी स्वतःला या आंदोलनामध्ये पेटवून घेतलं होतं। हा ओबीसीचा इतिहास यांना माहिती नाही का? कदाचित प्रस्थापितांना खुश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहूया। खरं तर ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही। त्यांना जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होत, पण जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते, लढायला होते ते महाराणी दलित। ओबीसींना लढायचंच नसतं। त्यांना ओबीसीवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय की आपण श्रेष्ठ आहोत, पण त्यांना हे माहीत नाही की आपल्या चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही, हे सगळे विसरले। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य आपण ऐकलं, नेमकं ते काय म्हणाले हे आपण पाहिलं। याच संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी थेट जाऊया नागपूरमध्ये। चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्या सोबत। तुषार, जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय वक्तव्य केलं ते आता आपण पाहिलं, ऐकलं, आणि भाजपच्या नेत्यांकडून आता त्यावर तीव्र प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांची या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया? जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर अजिंक्य भाजप आक्रमक झाली आहे। भाजप नेते आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा मागितलेला आहे। जितेंद्र आव्हाडने जर का ओबीसी समाजाची माफी मागितली नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। जितेंद्र आव्हाडचं जे वक्तव्य आहे, तुम्ही अत्यंत आक्रमक आहात। देशरत्न सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या स्टेजवरनं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल निंदाजनक वक्तव्य केलं आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून राज्याचं वातावरण भडकावू नये असे स्टेटमेंट काल जितेंद्र आव्हाडांनी केले। राजकीय पोळी शेकणे, समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकारणाचा वापर करणे आणि एखाद्या समाजाला तुष्ट समजणे असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना एकतर मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही। मंत्री म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, होणार होईल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये। काल त्यांनी ओबीसी समाज, मागासवर्गीय समाज आणि मराठा समाज, ब्राह्मण समाज याबद्दल अनेक स्टेटमेंट केले आणि निंदाजनक स्टेटमेंटमुळं काल ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की जे मंत्री समाजामध्ये तेढ निर्माण करतात, ओबीसी समाजाबद्दल निंदाजनक बोलतात, त्या मंत्र्याला त्यांनी काढून टाकलं पाहिजे। जितेंद्र आव्हाड हे मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचे नाही आहे। त्यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग केलेला आहे। मंत्रिपदाचा जो त्या ठिकाणी
त्यांनी शपथ घेतली होती त्या मंत्रीपदाच्या योग्यते नाही आहेत आणि म्हणून शरद पवार साहेबांनी त्यांना काउंट टाकलं पाहिजे। ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे। ओबीसी समाजावर विश्वास नाही। ओबीसी समाज हा त्या ठिकाणी संघर्ष करत नाही। त्यांना हे माहिती नाही की महाराष्ट्राच्या निर्माणाच्या पासून तर देशाच्या अनेक आंदोलनामध्ये ओबीसी समाजाचं जे कर्तव्य आहे ते फार मोठं आहे आणि ओबीसी समाजाला ज्या पद्धतीने त्यांनी डिवचलाय, उद्या जर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर जितेंद्र आव्हाड जबाबदार राहील आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांनी एक तर राजीनामा दिला पाहिजे, ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि पवार साहेबांना माझी विनंती आहे जर पवार साहेबांना जर ओबीसी समाजाबद्दल जर काही आपुलकी असेल त्यांनी यांना आजच्याच काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। अशी मागणी देखील पुढे येते की त्यांच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे, त्या प्रकारे त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला, भाजपची काय भूमिका आहे? असं आहे की काही समाजाचे संघटना या पोलीस स्टेशनला तक्रारही करणार आहे, उद्या काय आंदोलन होतील मला माहिती नाही आहे, पण ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड काल सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त त्या ठिकाणी कार्यक्रमातनं या पद्धतीने खुलेआम चॅलेंज करतात समाजाला, समाजामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, ब्राह्मण समाजाबद्दल, मराठा समाजाबद्दल, कोणत्या कोणत्या समाजाबद्दल त्या ठिकाणी उल्लेख करतात आणि जातीवाचक धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी भांडेर लावण्याचं काम करतात। उद्या जर महाराष्ट्र पेटला त्याला जबाबदार जितेंद्र आव्हाड असणार आहे आणि म्हणून मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर समाजाच्या सलोख्याची भावना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस जर खरंच या ठिकाणी समाज संरक्षणाकरता बसली असेल, सर्व समाजाला सारखा न्याय देण्याचा विचारत असेल, तर मग अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस किती पाठबळ घालतं हेही पाहण्याची गरज आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि पवार साहेबांनी सुद्धा अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। राजकीय स्वार्थापोटी त्यांनी असं वक्तव्य केलं असं वाटतं तुम्हाला? राजकीय स्वार्थापोटी नेहमीच जितेंद्र आव्हाड हे सामाजिक द्वेष निर्माण करतात, धर्माधर्मामध्ये भांडण निर्माण करतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा विधानमंडळात सुद्धा त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण असे वक्तव्य केले आहे। जातीवादी व्यक्ती मंत्रिमंडळात नको। राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही याबाबत तक्रार करणार? मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे कारण तो व्हिडिओ त्या ठिकाणी सर्व मीडियामध्ये आहेत। मुख्यमंत्र्यांनी कालपासून दखल घ्यायलाच पाहिजे होती, अजित पवार साहेबांनी दखल घ्यायला पाहिजे होती, शरद पवार साहेबांनी दखल घ्यायला पाहिजे होती। आज आम्हाला ही मागणी करायची गरज पडायला नको की जितेंद्र आव्हाडचा राजीनामा घ्या म्हणून। तर अजिंक्य आपण बघू शकतो की चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी भूमिका स्पष्ट केली आहे, ओबीसी समाज अत्यंत आक्रमक आहे आणि जर का राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितच याला जितेंद्र आव्हाड किंवा राज्य सरकार जबाबदार असेल, त्यामुळे जितेंद्र आव्हाडचा राजीनामा घ्यावा अशीच मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांची आहे। बिलकुल तुषार, राजीनामा घ्यावा अशी मागणी तर त्यांनी केलेली आहे आणि माफी मागावी ओबीसी समाजाची असं देखील त्यांचं म्हणणं आहे, पण जितेंद्र आव्हाड यांनी हे केलं नाही तर मग नेमकी काय भूमिका असेल, भाजप या संदर्भात नेमकी काय भूमिका घेऊ शकेल? आपण त्यांनाच विचारूया। भाऊ मला एक सांगा की जर का जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितलीच नाही किंवा राज्य सरकारने या संदर्भात काही निर्णयच घेतला नाही तर भाजप आणि ओबीसी समाजाची काय भूमिका असेल? ओबीसी समाज अशा वक्तव्याला सहन करणार नाही। महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा या पद्धतीने टीकाटिप्पणी कधीही सहन करू शकत नाही। निश्चितपणे ओबीसी समाजाच्या संघटना आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा यामध्ये दखल घेईल। मी स्वतः त्या ठिकाणी या संपूर्ण बाबीबद्दल कालपासून चिंतेमध्ये आहोत की या पद्धतीने एक महाराष्ट्राचा मंत्री जातीवादी स्टेटमेंट करतो आहे, समाजात तेढ निर्माण करतो आहे, एखाद्या समाजाला तुच्छ समजतो आहे, हे काही योग्य नाही आहे, हे चिंताजनक आहे आणि निंदाजनकही आहे। भारतीय जनता पार्टी योग्य निर्णय करेल आणि अशा मंत्र्यांना त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कालपासून तुमची काही ओबीसी नेत्यांसोबत किंवा काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं असेल, त्यांचं काय मत होतं, त्यांची काय भूमिका आहे? सर्वांनाच वाटतं की निंदाजनक बोललेले आहेत, ओबीसी समाजाला तुच्छ भाषेत बोललेले आहेत आणि याचा विस्फोट नक्की होणार। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती या कधी समाजाचं भलं करू शकत नाही आणि मंत्रीपदावर असताना जितेंद्र आव्हाड हे मंत्रीपदावर आहे याचा भान विसरलेले आहे, त्याचा बुद्धिभ्रंश झालेला आहे आणि म्हणून अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही आहे। तुम्ही नेहमी ओबीसी आरक्षण बोलताना एक म्हणता की एका राजकीय पक्षाला ओबीसी आरक्षणाचा विरोध आहे,
कुठेतरी त्याच सरकारमधल्या एका मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं आणि तुम्ही वारंवार धारित्र्य शुक्लाचार्य हा शब्द वापरता, या संपूर्ण पाठीमागे काय वाटतं तुम्हाला? 100% की राष्ट्रवादी काँग्रेसमधले जितेंद्र आव्हाडचं स्टेटमेंट हे ओबीसी समाजाला ज्या पद्धतीने निंदाजनक आणि द्वेषभावनेने केलेलं स्टेटमेंट आहे. मी आधी सांगायचो की ओबीसींच्या जागावर धनदांडग्या लोकांना आणून त्या ठिकाणी प्रस्थापित करायचं आणि ज्या ठिकाणी गरीब ओबीसी समाज आहे, आर्थिक दुर्बल समाज आहे, त्या समाजाला त्या ठिकाणी बाजूला करायचं हे नेहमीच कटकारस्थान वरच्या लोकांनी केलेलं आहे. मग आज जर शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की ओबीसीच्या विरुद्ध एवढं वाईट स्टेटमेंट निंदाजनक स्टेटमेंट जर एखादा नेता करत असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता करत असेल, पवारसाहेबांनी दखल घेतली पाहिजे. जर पवारसाहेब खरंच त्या ठिकाणी हितचिंतक असतील, त्यांनी आत्ताच तात्काळ जितेंद्र आव्हाडावर कारवाई केली पाहिजे, नाहीतर मग पवारसाहेबांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह राहील. निश्चित आपण बघितलं की चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता या संपूर्ण प्रकरणामध्ये हात घालायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. याच संदर्भात आता आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे सर आहेत सध्या फोनलाईनवर. देवरेसाहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता वाद निर्माण झालाय आणि ओबीसी समाजाकडून आता आव्हाडांचा राजीनामा देखील मागितला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात भाजप देखील हीच मागणी करतोय आणि सोबत ओबीसी समाजाची माफी मागावी अशी देखील मागणी होती. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, जितेंद्र आव्हाड साहेब जे काही म्हणाले ते अर्ध सत्य आहे. बर, अर्ध सत्य अर्थाने की या सगळ्या ओबीसीच्या लढाईमध्ये कोणीच नव्हते असं ते म्हणाले होते. बरोबर आहे, कोणीच नव्हते म्हणजे कोण नव्हते? 1990 आधी जे कोणी ओबीसी नेते घडले, संघर्ष केला, आंदोलन केली, त्या 1990 पूर्वीच्या आधीच्या ओबीसी नेत्यांमुळे मंडला एक लागू झाला आणि 1990 नंतर जे ओबीसी नेते निर्माण झाले ते सगळे लाभार्थी नेते होते. बर, त्यांनी त्यांनी कोणीही ओबीसी साठी किंवा मंडल आयोगासाठी खूप काही मोठा संघर्ष केलेला नाही. ते सगळे लाभार्थी नेते होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 1990 नंतर, आता वास्तविक जर 1990 ही जर आपण लाईन धरली डेडलाईन, तर 1990 ला मंडल आयोग लागू होत असताना मंडल आयोग लागू करणारं सरकार रिपीसिंग सरकार पार्टनरांमध्ये काँग्रेस होत, म्हणजे आताचे राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच्यामध्ये होत, शिवसेना होती, भाजप होती. मला सांगा, आता जे कोणी ओबीसी नेते स्वतःला म्हणतायत ओबीसीवादी, मंडल आयोगवादी आणि ओबीसीसाठी मोठमोठ्या वळगणा करणारे, आता जे कोणी ओबीसी नेते आहेत त्यांनी आठवण करावी की 1990 साली आपल्याच पक्षाने मंडल आयोग लागू करणारा रिपीसिंग सरकार पाडलं होतं आणि तरी ते आज स्वतःला मंडल आयोगवादी म्हणतात, आम्ही ओबीसीसाठी काम करणारे म्हणतात. यांनी साधा प्रश्न विचारला पाहिजे आपल्या आपल्या पक्षाला. जर भाजपचे ओबीसी नेते असतील तर त्यांनी नितीन गडकरींना प्रश्न विचारला पाहिजे, त्यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला पाहिजे की 1990 साली तुम्ही कुठे होते, तुम्ही रिपीसिंग सरकार पाडण्यामध्ये तुम्ही सामील होते मंडल आयोग लागू करत असताना. तोच प्रश्न मी शरद पवारांना पण विचारतो की 1990 साली शरद पवार कुठे होते, 1990 साली रिपीसिंग सरकार पाडताना शरद पवार अग्रेसर होते मंडल आयोगाची सरकार पाडणाऱ्यांमध्ये आणि हे आज सगळे स्वतःला मंडल आयोगाचे मसिया म्हणून पुढे येत आहेत आणि ओबीसीची फसवणूक करतायत आणि म्हणून मंडल आयोग आणि ओबीसीचं आरक्षण यांच्यामुळे खतम होत आहे. हे जे खोटे मसिया बनून राहिले आहेत ओबीसींचे, यांच्यामुळे ओबीसीचं आरक्षण खतम होत आहे. छगन भुजबळ साहेबांना प्रश्न विचारा, 1990 साली तुमची शिवसेना कुठे होती, मंडल आयोगवादी सरकार पाडणाऱ्यांमध्ये शिवसेना होती तेव्हा तुम्ही कुठे होते, हे भुजबळ साहेबांना विचारलं नाही पाहिजे का? हे सगळे आज सगळे जे ओबीसींचे मसिया बनून राहिलेत हे सगळे खोटे मसिया नेते आहेत आणि यांच्यामुळे ओबीसीचं आरक्षण खतम होत आहे. या खोट्या मसियांना जोपर्यंत तुम्ही बाजूला सारत नाही तोपर्यंत प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ता पुढे येणार नाही आणि ओबीसी आरक्षण वाचणार नाही. जितेंद्र आव्हाड जे बोलले
ते अर्ध सत्य बोलले आणि ते स्वतःबद्दलही बोलले, कारण ते पण लाभार्थींमध्ये येतात आणि तेही मंडळाच्या मृदकांमध्ये येतात. देवरे सर, मुद्दा कळला आपला, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. यानंतर आपण थेट जाणार आहोत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्रकार परिषदेकडे. प्रयत्न ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब करत आहेत, सगळ्यांनी त्याला जोड दिली. आता स्वतः उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलंय, कुठल्याही कार्यक्रमामध्ये समजा 1000 हॉल आहे तर तिथे 50 लोक उपस्थित असतील तर मी थांबेल, नाही तर मी येणार नाही. ते इतकं परखडपणे सांगणारे नेते सुद्धा आहेत आणि त्या सगळ्यांनी एक आता मोहीम आपण हातातच घेतली पाहिजे. लग्न समारंभ, तुमचे इतर समारंभ, प्रोग्राम, हे सगळे आपण स्वतःहून पहिले टाळले पाहिजे. आपणच गेलं नाही पाहिजे. आणि जिथे जात आहेत तिथे पोलीस आहे, महानगरपालिकेची यंत्रणा आहे, ते त्यांचं ते करतील. पण आपल्या माध्यमातून हात जोडून आजही लग्न समारंभ होत आहेत आणि व्हायलाच पाहिजे. पण दिलेल्या नियमात राहून लग्न समारंभ करा. नवरीकडची 25-30-40 माणसं, इकडची करून तेवढाच समारंभ उरकून घ्या. आणि त्या उरकून घेत असताना, समारंभ उरकत असताना गर्दी होऊ नये आणि सुपर स्प्रेडर आपण होऊ नये ह्याची काळजी घ्या. मॅडम, आयुक्तांचं असं म्हणणं आहे की दररोज जर 20,000 घरात जर मुंबईत रुग्णसंख्या आली तर लॉकडाऊन अटळ असेल असं आयुक्त म्हणताय, काय नाही? आयुक्त एकंदर परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. इक्बाल चहल स्वतः या परिस्थितीला हँडल करतायत, स्वतः या गोष्टीवर लक्ष देऊन काम करतायत. त्यामुळे जी यंत्रणा उभी केली आहे आपण, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आजही आपण, मग क्वारंटाईन सेंटर असतील, मग तुमचे हॉस्पिटल्स असतील, होम क्वारंटाईन असतील, या सगळ्याकडे महानगरपालिका म्हणून आमचं सगळं लक्ष आहे. पण आज ज्या पद्धतीने लोकांना कोणालाही लॉकडाऊन नको आहे आणि निश्चित लॉकडाऊन असलंच पाहिजे नाही, असताच कामा नाही, कारण आत्ता कुठेतरी सगळेजण सावरत आहेत आणि पुन्हा जर लॉकडाऊनची सावट तर सगळ्यांचं कंबरडं मोडेल. पण त्या सगळ्यांचं कंबरडं मोडेल या वाक्यामध्ये सगळे नागरिक आहात आपण. तर आपण प्रत्येकाने जर ठरवलं की खरंच आहे मला लॉकडाऊन नको आहे, मी गर्दी करणार नाही, मी गर्दी जाणार नाही, मी मास्क वापरेन, माझ्या घरातल्या सगळ्यांना पहिलं वॅक्सिनेशन देईन, मी जिथे जिथे जाईन तिथे मास्क काढणार नाही, दिलेली SOP बरोबर पाळेन, कामधंदा नक्की करायचा आणि तो केलाच पाहिजे. मी बसमध्ये आहे, बसमध्ये सगळे आम्ही बसलो आहोत, तर किमान मी मास्क काढणार नाही. तो मास्क माझा इतका ट्रिपल लेअरचा असेल, आज आपण कॉटनचा मास्क वापरतोय आम्ही, तो पण ट्रिपल लेअरचा आहे, कारण हा कसा धुतला जातो आणि परत वापरला पण जातो. त्यामुळे तसं चालेल, पण तुम्ही मास्कच लावणार नाही, तुम्ही उघड्या मास्कनी ह्यानी फिरणार तर तुम्ही बाधित व्हाल, तुमच्याबरोबर तुमची कुटुंब बाधित होतील आणि इतर आजूबाजूचे होतील. तर ती काळजी जर आम्ही सर्वांनी घेतली एकत्र येऊन तर आपल्याकडे लॉकडाऊन होणार नाही. पण तेच जर आपण 20,000 आकडा जर क्रॉस झाला तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महानगरपालिका ह्या नियमांची पूर्तता करेल. त्यामुळे बाजारात होणारी गर्दी, लग्नात होणारी गर्दी, मग तुम्हाला बसणारा फाईन, मग बसलेलं त्याच्यानंतर होणाऱ्या मारामाऱ्या, सगळं टाळायचं असेल. आपण एवढी मोठी लढाई COVID-19 करोनाची दुसऱ्या लाटेची पण आपण बऱ्यापैकी थोपवून तिला जिंकलो आहोत तर ही पण लढाई आपण नक्की तुमच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने, महानगरपालिका करत असलेल्या सहकार्याने आपण नक्की जिंकू शकतो. आणि याचसाठी वारंवार मुख्यमंत्री आता या 1-2 दिवसात करोनावरती पण बोलतील, कारण जी काही रुग्णसंख्या 3-4 पटीने वाढते, माझ्याकडे त्याचा आढावा आहे. जे ओमिक्रॉनचे टोटल केसेस आपल्याकडे 157 होते,
मुंबईमध्ये, त्यामध्ये मुंबईमधले 73 होते आणि मुंबईच्या बाहेरचे 84 होते. आता त्या डिस्चार्ज झालेले जे रुग्ण आहेत ते मुंबईतले 71 आहेत आणि मुंबईच्या बाहेर यांना 80 यांना डिस्चार्ज दिला गेला आहे. आज अजूनही दाखल असलेले रुग्ण मुंबईतले 2 ॲडमिट आहेत आणि मुंबईच्या बाहेर असलेले 4 ॲडमिट आहेत. ह्या पद्धतीने जी संख्या आहे त्या संख्येला बघता आपण इतकं पण दुर्लक्ष करून चालणार नाही आणि आमची सगळी भिस्त प्रशासनाची, महानगरपालिकेची, राज्याची किंवा केंद्राची सुद्धा सगळी भिस्त ही नागरिकांवर असते. तुमच्या माध्यमातून आपण नागरिकांना अवेअरनेस देता आणि त्याच अवेअरनेसमधनं त्याच आपण सांगत असलेल्या गोष्टीवर नागरिकही नक्की त्याच्यावरती प्रयत्नशील आहेत आणि करत आहेत. पण जे काही लोकांना फॉलो करून ऐकत नाही आहेत त्या लोकांना आपल्याला सांगावं लागेल. मोहम्मद अली रोड, दादर, सायन, माटुंगा जे काही आपण घ्याल तिथे प्रचंड प्रमाणात आपल्याला आजही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. चित्रपट गृह असतील, नाटकगृह असतील किंवा मॉल्स असतील इकडेही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बसमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर देखील गर्दी आहे. ही गर्दी तर होणारच आहे. तर यासाठी काही महानगरपालिकेने काही उपाययोजना करण्याचं ठरवलं नाही? महानगरपालिकेने आपण पाहिलं असेल ठिकठिकाणी RT-PCR करण्याचं काम चालू केलेलं आहे. महानगरपालिका ज्याच्याकडे मास्क नाही त्यालाही मास्क देऊन लाव बाबा सांगण्याचं काम चालू आहे. महानगरपालिका जास्तीत जास्त वॅक्सिन घेण्याकडे मग आपण घराला नॉक करूनही वॅक्सिन दिले, बेड रिडन पेशंटना वॅक्सिन दिले, युवती, युवक आणि ज्येष्ठ नागरिक असे वेगवेगळे बॅच करून आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपण वॅक्सिन दिलेले जे 25% केंद्रातून ज्याची विक्री होतोय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर महापौरांनी भाष्य केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणं टाळा आणि सोबतच लग्न समारंभात इतर कार्यक्रमांमध्ये होणारी जी गर्दी आहे ती आता टाळणं गरजेचं असल्याचं महापौरांनी म्हटलेलं आहे. केंद्र सरकारच्या नियमांचं पालिका पालन करते, नागरिकांनी सुद्धा कोरोना प्रतिबंधक नियमांचं जर पालन केलं तर लॉकडाऊन लावण्याची वेळ येणारच नाही असंही महापौरांनी म्हटलेलं आहे. पुढची बातमी बघूया. कॉर्डेलिया क्रूज कोरोना प्रकरणी आता क्रूजवरच्या 66 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं होतं. 2000 प्रवाशांचे नमुने घेतले गेले होते, त्यापैकी 66 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. प्रवाशांना गोव्यात उतरू देण्यास मनाई आता करण्यात आलेली आहे. गोवा सरकारनं या प्रवाशांना उतरण्याची परवानगीच दिलेली नाही आहे आणि त्यामुळे या प्रवाशांकडून आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. क्रूजवरचे प्रवासी मुंबईत येणार आहेत, मुंबईत सर्व प्रवाशांची चाचणी होणार आहे आणि यामुळेच क्रूज टर्मिनलवर पालिकेचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे. टर्मिनलवर पालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. सगळ्या 2000 प्रवाशांची चाचणी होणार आहे आणि चाचणी झाल्यानंतरच प्रवाशांना घरी जाऊ दिलं जाणार आहे. चाचणी पॉझिटिव्ह आली तर क्वारंटाईन केलं जाईल. कोविड सेंटर आणि रुग्णालयात खास व्यवस्था देखील यासाठी करण्यात आलेली आहे. आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सर आहेत सध्या फोन लाईनवर. आशुतोष सर, 66 प्रवासी आतापर्यंत कोरोना बाधित आढळलेले आहेत या क्रूजवरचे आणि त्यांना आता गोव्यात उतरू दिलं जात नाहीये, मनाई केली गेली आहे गोवा सरकारकडून, मात्र आता मुंबईत त्यांना आणलं जात आहे असं समजतंय. काय नेमकं आता या सगळ्यामध्ये पुढे होऊ शकणार आहे, कारण हा खूप मोठा गंभीर प्रकार असल्याचं समोर येत आहे? अजिंक्य, मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. थोड्याच वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतनी ही बातमी दाखवली होती की कॉर्डेलिया क्रूज जे आर्यन खान प्रकरणामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं त्याच क्रूजवरची बातमी आहे. 2000 अधिक प्रवासी होते, 66 जण पॉझिटिव्ह सापडले. त्या प्रवाशांना गोवा सरकारने उतरवण्यास नकार दिल्यानंतर आता हे प्रवासी मुंबईत येत आहेत. न्यूज 18 लोकमतनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असताना ही माहिती मिळाली आहे की सर्व 2000 प्रवाशांची चाचणी होणार आहे. पालिकेचं विशेष पथक त्यासाठी तैनात करण्यात आलंय.
कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी ॲडिशनल सीपी डीसीपी लेवलचे पोलीस अधिकारी देखील या क्रूजच्या टर्मिनलला तैनात करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रवाशांची चाचणी होईल. 2000 प्रवाशांची चाचणी, त्याचे रिपोर्ट आल्याशिवाय या प्रवाशांना बाहेर येता येणार नाही. या प्रवाशांना 3 पर्याय देण्यात येतील. जर असिम्प्टोमॅटिक असतील आणि जर ट्रीटमेंटची गरज नसेल तर त्यांना क्वारंटाईन एकतर क्रूजवर होता होईल जर क्रूजनी परवानगी दिली तर, किंवा जवळच रिचर्डसन क्रुडास जे आहे भायखळ्याला कोविड सेंटर जे आहे महापालिकेचं, तिथे 600 अधिक बेडची व्यवस्था आहे, तिथे पाठवता येईल. ज्या प्रवाशांना जे स्वतः पे करू इच्छितात किंवा ज्यांची ऐपत आहे त्यांना, त्यांच्यासाठी 3-star आणि 5-star हॉटेल महापालिकेने मुंबईतली 8 जवळपास हॉटेल्स आरक्षित केले आहेत, त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येईल. त्याशिवाय बॉम्बे हॉस्पिटल, ब्रीच कँडी या इथे देखील विशेष बेड्स राखीव ठेवण्यात येतील. त्यामुळे ज्याची गरज असेल, उपचाराची गरज असेल किंवा केवळ क्वारंटाईन करण्यात गरज असेल त्यानुसार या प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. पण या 2000 प्रवाशांना असंच वाऱ्यावर सोडलं जाणार नाही याची ग्वाही महापालिका आयुक्तांनी न्यूज एडिन लोकमतला दिले. एक प्रकारे न्यूज एडिन लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणता येईल की काहीच वेळात इमिजिएटली आपली बातमी दाखवल्यानंतर केवळ काही मिनिटातच महापालिका प्रशासनाची दखल घेतलेली आपल्याला दिसते आणि मुंबईकरांसाठी कोणताही धोका या प्रवाशांमुळे होणार नाही याची पूर्ण खबरदारी महापालिका घेईल असं आश्वासन अधिकारी न्यूज एडिन लोकमतला देत आहेत. अजिंक्य, बिल्कुल आशुतोष सर, मात्र एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या क्रूजवर असणारे जे प्रवासी आहेत त्यांना गोव्यात उतरू दिलं गेलं नव्हतं, त्यामुळं त्यांचा खूप मोठा असंतोष दिसला होता. ते घोषणाबाजी देखील करतानाचा व्हिडिओ आपण प्रसारित केलेला आहे. या अनुषंगानं खरं तर गोवा सरकारनं यावर काहीतरी उपाय काढायला हवा होता. त्या अनुषंगानं या सगळ्या प्रवाशांना जे कोरोना बाधित आढळले त्यांना तिथं दाखल करून उपचार दिले गेले पाहिजे होते, किंवा जे प्रवासी कोरोना बाधित नाही आहेत, ज्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यांना निदान गोव्यात उतरू देऊन पुढच्या प्रवासाच्या अनुषंगानं काही सोय करून द्यायला हवी होती असं वाटतं. अजिंक्य, प्रत्येक राज्याची वेगवेगळी भूमिका असते. आपण काल पाहिलं की कर्नाटक बॉर्डरवर महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांना ज्यांची आरटीपीसीआर टेस्ट नव्हती किंवा ज्यांच्याकडे रिपोर्ट नव्हते अशा बसेस परत फिरवल्या होत्या. हे दुसरं उदाहरण आहे शेजारच्या आपल्या राज्याचं, महाराष्ट्र शेजारच्या, की गोवा सरकारने देखील अशीच भूमिका घेतली की जे मुंबईहून क्रूज आलं होतं त्या प्रवाशांची जबाबदारी घेतली नाही. आता त्यामध्ये काय कारण होतं, गोवा सरकार या इतक्या प्रवाशांची व्यवस्था करण्यास असमर्थ होतं की आणखीन काय कारण होतं, ही त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतरच कळू शकेल. पण मुंबईने मात्र आपली जबाबदारी झटकली नाही. महापालिकेचं कौतुक करायला हवं यासाठी की महापालिका या सगळ्या 2000 प्रवाशांची जबाबदारी घ्यायला, त्यांना योग्य ती उपचार पुरवण्यासाठी, क्वारंटाईन पुरवण्यासाठी किंवा त्यांना हवी ती 3-star सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. आणि आता हे प्रवासी मुंबईतून मुंबईकरांसाठी धोका होणार नाही, कारण असा दाट संशय आहे की हे सगळे ओमायक्रॉनचे बाधित असणार आणि ओमायक्रॉनचा संसर्ग ज्या पद्धतीने, ज्या अतिशय जलद पद्धतीने होतोय ते पाहता यांना कदाचित उपचारांची, काही ना उपचारांची गरज लागणार नाही, कारण सगळे सिम्प्टोमॅटिक नसतील. पण जरी असिम्प्टोमॅटिक असले तरी हा संसर्ग बाहेर वाढू नये ह्याची जबाबदारी महापालिकेने झटकली नाही. बिलकुल आशुतोष सर, खूप खूप धन्यवाद आपण या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी ताबडतोब लस घ्या. बघत रहा न्यूज 18 लोकमत.